आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे. त्याच्याखाली त्यासाठी 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत, उकडून चिरून घेतलेले आहे. 1/2 किलो कांदे, 1/4 किलो मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे, तेल घातलेलं आहे गरम झाल्यावर, जिरे, मोहरी, मिरच्या, त्यातल्या रायतामध्ये कांदे घालून घ्यायचा आहे. आपल्याला कांदे चांगले लाल होतेपणा परतून घ्यायचा आहे. आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहे, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा घरपोच मसाला, 1 चमचा गरम मसाला, छोटा 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरच, सगळ्यानुसार मीठ. आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पाणी घालायचं आहे, गरम पाणी. पाणी घातल्यामुळं आपले बटाटे चिकट नाही, चांगली मोकळी होते भाजी. तर आपल्याला याच्यात बटाटे घालून घ्यायचे आहे. बटाटे घातलेले आहेत, त्याच्यावर आता आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे. तर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तिला 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. आपली भाजी तयार झाली.